अर्थसंकल्पात राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी, सरकारमध्ये ज्याची ताकद जास्त त्याला जास्त मदत, विधानसभेत फडणवीसांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप। अनेकांनी सरकारी पैशातून वडिलांची स्मारक बांधली, सरकारने स्मारकाला पैसे दिले तसे शेतकऱ्यांना का नाही, फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल। बदली घोटाळा अहवाल लीक प्रकरणी फडणवीसांच्या जबाब प्रकरणावरून भाजपा आक्रमक, अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याची मागणी, तर जबाब नियमित प्रक्रियेचा भाग, गृहमंत्र्यांची माहिती। बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला नाही, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं निवेदन। परीक्षार्थींच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळल्याची माहिती, तर श्रीगोंद्यात आज गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र सुरू, चार राज्यांमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजप खासदारांकडून मोदी मोदीच्या घोषणा। देवदर्शनासाठी निघालेल्या नऊ भाविकांवर काळाचा घाला, पंढरपूरकडे जाणाऱ्या चौघांचा मृत्यू, सहा जण जखमी, तर शेगावला पोहोचण्याआधीच पाच जणांना मृत्यूनं गाठलं। पुढच्या दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता, मुंबईतलं तापमान 40 अंश पार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।